नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्रीज मराठी ब्लॉग इन यू केमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चमचमी तशी घरगुती साहित्यातून होणारी सोयाबीन बिर्याणी तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे दोन तीन लवंगा दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे हळद धनेपूड जिरेपूड प्रत्येकी एक चमचा दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापलेले एक मध्यम आकाराचा टोमॅटो पुदिना दोन हिरवी वेलची बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला इथे आणि लाल तिखट लाल तिखट घ्यायचा आहे आपल्याला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत अंदाजे हे, हे तीनशे ग्रॅम आहेत आणि सोयाबीन एक मोठी वाटी घेतलेली आहे तर हे सोयाबीन पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळलेल्या पाण्यात ठेवायचे गॅसवर ठेवायचे नाही आहे आपल्याला हे फक्त उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर ते स्क्विज करून घ्यायचं आहे तर मी हे सोयाबीन दहा मिनिट उकळलेल्या पाण्यात ठेवले होते तर आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं निथळून घ्यायचं आहे सोयाबीन आपल्याला व्यवस्थितपणे स्क्वीज करून घ्यायचं आहे त्यातलं पाणी पूर्ण काढायचं आहे कारण की सोयाबीनमध्ये जो कडवटपणा असतो तो निघून जातो आता या मॅरिनेशनसाठी आपल्याला तीन चमचे दही घ्यायचं आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आलं लसूण पेस्ट एक चमचा धनेपूड जिरेपूड प्रत्येकी एक चमचा घ्यायचा आहे थोडीशी पुदिन्याची पाने तुम्ही ताजा पुदीना टाकला तरी चालेल आणि थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मॅरिनेशनसाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे यासाठी मी गरम पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम तांदूळ एक चमचा जिरे कोथिंबीर थोडीशी आणि तूप टाकून भात शिजवून घ्यायचं आहे साठ टक्के शिजवून घ्यायचा आहे भात पूर्ण शिजवायचा नाही आहे आपल्याला भात शिजल्यानंतर आता आपल्याला हे एका चालणीत काढून पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण आता आपण कांदा परतून घेऊया आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकून परतून घ्यायचा आहे यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे व्यवस्थित शिजून घेतात तो कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे तर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लवंगा दोन हिरवी वेलची वे टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण मॅरिनेशनसाठी जे सोयाबीन ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि तो मिक्स करून हे सर्व मिश्रण कांदा टोमॅटोमध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं हे सर्व मिश्रण हे मिश्रण एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपण तर आता आपल्याला यामध्ये पाऊन कप पाणी ॲड करायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण की आपण तांदूळ शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळं पाणी कमीच वापरायचं आणि याला एक दोन मिनिट फक्त उकळी येऊ द्यायची आता उकळी आलेली आहे यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाताची लेअर द्यायची आहे अशी लेअर देऊन घ्यायची भाताची आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि थोडीशी पुदिन्याची पाणी आणि इथे आपण आता चमच्या साह्याने थोडस सा छेद करून घ्यायचं आहे भाताला म्हणजे खालच्या ग्रेव्हीचा वास पूर्ण भाताला लागतो वरतीपर्यंत आणि आता पाच मिनिट आपल्याला मंद आचेवर वाफून घ्यायचं आहे आता कुकर थंड झाल्यावरती आपल्याला बघायचं आहे झाकण काढून कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा म्हणजे भात पूर्ण फुलला जातो कोणताही जास्त तामझाम न करता घरच्या साहित्यात बनवलेली ही सोयाबीन बिर्याणी तयार आहे तुम्ही बघू शकता रंगही किती छान आलेला आहे कोणताही रंग न वापरता एकदम मस्त कलर आलेला आहे बिर्याणीला आता बिर्याणी आपण सर्व करूया वाव मस्त एकदम व्यवस्थित शिजलेली आहे बिर्याणी आणि मोकळी झालेली आहे बिलकुल चिकट झालेली नाही आहे आता आपण यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तर आपली ही सोयाबीन बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा घरी आणि कशी झाली ती मला कमेंट करून कळवा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कडेचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चॅनलला सबस्क्राईब करणं हे पूर्णत फ्री आहे तर असेच छान छान रेसिपीज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि माझ्या रेसिपी ट्राय करत रहा